अतिवृष्टीचा चांगलाच फटका कांद्याच्या दराला बसलाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी असूनही सध्या कांद्याला म्हणावा असा भाव मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। कांद्याला दर कधी काय मिळतो हे सांगणं आता कोणाच्याही हाती उरलं नाहीये। एकीकडे गेल्या महिन्यात 10,000 पार केलेला कांदा सध्या 5,500 रुपयांवर येऊन ठेपलाय। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच बसलाय। एका एकरामध्ये 50 पाकिट उत्पादित होणारा कांदा आता फक्त 10 पाकिटांवर येऊन ठेपलाय। एकीकडे भला मोठा खर्च कांदा लागवडीवर करण्यात आलाय, मात्र दर जेमतेमच मिळतोय। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणींचा सामना करतोय। एकीकडे केंद्र सरकारनं नुकताच इजिप्त इराकमधून कांदा आयात केलाय, यामुळे दर पडल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे जिल्ह्यातील नवीन कांद्याची क्वालिटी खराब असल्यामुळं दर मिळत नसल्याचंही बोललं जात आहे। यामुळे लागवडीवर केलेला खर्च आणि मिळत असलेला दर यामध्ये मोठी तफावत असल्यानं सध्या शेतकऱ्याला कांदा रडवतोय असं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान मंगळवारी बाजार समितीत जेमतेम 75 गाड्यांची आवक असताना 5,500 ते 6,000 रुपयांपर्यंत दर टिकून होता। आवक कमी असताना दर वाढणं आवश्यक आहे, परंतु इतर राज्यांमध्ये कांद्याला मागणी नसल्यामुळं कांद्याचा दर कमी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालेला कांदा आणि मिळालेला दर या संदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सिद्रामप्पा हुलसुरे आणि एनडी जावळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। आजची आवक आहे 65 ते 70 गाडी, त्यात नवीन माल आहे 40 ते 45 गाडी आणि बाकी उर्वरित जुना जे माल आहे 30-40 गाडी, ते मालमध्ये खराब माल जास्त येतोय। बाकीचं इतर नवीन मालमध्ये मार्केट आहे 2,000 पासून 5,500 ते 6,000 रुपयापर्यंत चांगला मालाची क्वालिटी, आणि जुना मालमध्ये 4,000 ते 6,500 रुपयापर्यंत आजचे मार्केट झालेलं आहे। उर्वरित पिकाच्या अंदाज बघितलं तर आता सध्या कर्नाटकचे तुरळक माल आहे, ते माल आता लोकल बी चालू झालेलं आहे। थोडं करमाळामधलं माल आहे नवीन माल, जुना माल अजून स्टॉक आहे पण नाशिक साईडचे अजून काढायला तयार नाही त्याने। मार्केट वाढायच्या संदर्भात जर बघितला तर अलवार, राजस्थानचे अलवारमध्ये भरपूर भंपर पीक आहे म्हणून सांगितलं जातं तर तिथलं जर माल आलं तर मार्केट स्टडी होईल। मार्केटमध्ये माल वाढायची शक्यता तर नाही, पण मार्केट खाली बी येत नाही। 70-75 गाड्या वगैरे बाजार रेट नवीन माल कमीत कमी 1,000 रुपयापासून वर 5,000 रुपयापर्यंत आहे, जुना माल 2,000 ते 6,000 रुपये। सध्या माल कुठनं येत? माल येतं पुणा नगर जिल्हा जुना माल, नवीन माल उत्तर दक्षिण अक्कलकोट, पण पावसामुळे जास्त गेल्यामुळं विक्री 10-20 पाकिट निघाले, तेवढंच नवीन माल डॅमेज आणि भिजलेलं माल आलं, चांगला माल काही ना, चांगल्या मालाला 4,000 ते 5,000 भाव आहे। काय भाव वाढण्याचे चान्सेस? वाढण्याचे चान्सेस 100% वाढण्याचे। काय सरकार आता केलं, परत केलं तर काय सांगू शकत नाही, शक्यतो माल नाही आहे, पुढच्या महिन्यात 100% भाव वाढतो। आणखी काही दिवस कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याचे संकेत दिसून येत नाहीत, त्यामुळं शेतकऱ्याला याचा फटका बसू लागलाय।